नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. थेट दोडामार्ग तालुक्यातून बघा, सकाळचे आता 6 वाजले आहेत आणि हा सकाळचा दोडामार्ग तालुक्यातला नजारा बघा. आमचं दोडामार्ग सकाळी सकाळी कसं दिसत आहे ते नक्की आहे, कारण आम्ही जमलं तर कोकणातील आपला जो रानमेवा आहे करवंदे बोलतात, तर तो काढण्यासाठी जाणार आहे एका मित्रासोबत. आपले सबस्क्रायबर आहेत वेंगुर्ल्यातले छोटे सबस्क्रायबर, तर पुढे बघूया, लवकरच भेटूया. आता मी इथून घरी जातोय दोडामार्गवरून. ॲक्च्युली वाळपईत गेलेलो नाटकाला, तर तिथून येताना थोडा उशीर झाला, तर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया डेली ब्लॉगिंगसारखा. मित्रांनो, सकाळची थंडी वाजते भरपूर, रात्री जाताना जरा जॅकेट घ्यायला विसरलो, त्यामुळे मोबाईल थोडासा शेकी होत असेल. सकाळचे आता वाजले 6 वाजले आणि मी इथून आता दोडामार्गवरून घरी जाणार, आणि घरी गेल्यावर मस्तपैकी तोंडून चहा वगैरे पिऊन थोडा आराम करणार, आणि त्याच्यानंतर आपल्या कामासाठी मी निघणार, आणि दुपारनंतर बघूया. जमलं तर बघूया काय काय प्लॅन होत आहे ते नक्की नाही सांगू शकत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील रानमेवा म्हणजे आम्ही जे करवंदा बोलतो कोकणात, जी आता जे करवंदा आम्ही काढून ठेवतो, पिकलेली खाऊक जी मजा असते ती वेगळीच, आणि थोडी करवंदा कवळी असतात, म्हणजे कवळी असलेली करवंदा आम्ही पावसात खाऊक बरी पडतात. म्हणजे आता सध्या आम्ही ती करवंदा काढतो, मिठाचं पाणी करतो, आणि त्याच्यामध्ये करवंद घालून म्हणजे ती एकदम हे करून मुरमुर करून ठेवलं जाते. ओलाक पण जमणार नाही आत म्हणजे थंडी एवढी लागता ना, मी विसरलं जॅकेट आणून. तर आता मग भेटूया आता घराकडे गेल्यावरती. जो समोर दिसता तो कसा आहे ना, तो आपला डोंगर असा, म्हणजे असं मी सांग ब्लॉग वरती व्हिडिओ केलेलं आहे, कसं नेटवर्क असं तर तुम्ही तिकडे नक्की बघू शकता. मित्रांनो, हा आमचा चाळोबाचा देवस्थान बघू शकता. तर मित्रांनो, आता मी असं आमच्या तिलारीमधल्या म्हणजे आयनोड गावची बोरियावाडी, जी जुनं गाव आमचं, तर त्या बोरियावाडीत मी इलेलो आहे. तर म्हटला इकडे गेलं तर तुमका म्हटलं दाखवूया आमचा इकडं परिसर कसं आहतो बघा. आणि माका एक गोष्ट दिसली ना, त्याला मी थांबलो आहे, अशी ही कित्येक वर्षात रस्त्यावर असलेली ही मोठमोठी झाडं, या झाडांची खरंच गरज असा. माझा अनुभव तुमका सांगता आहे, तुम्ही जर असे झारा रस्त्याक जर हायवे तर बघशात, तर तुम्ही त्या हायवे एक पण असा झाड नाही असा की
एक अर्ध साधारण अर्ध तासाचा प्रवास जाता तो टू व्हीलरने. जर दुपारच्या टायमावर प्रवास केलो तर तिकडे भरपूर म्हणजे धमाक होता, म्हणजे उन्हात ह्या टायमावर किंवा म्हणजे उन्हाळ्यात तरी. तर अशी झाडा बघली का ना का भारीच वाटतं. म्हणजे झाडा प्रत्येक असे रस्ते असतात ते रस्त्यावर मोठे हायवेरने अशी आसाची. सरकारनं आता नवीन हायवे बनवलो आपण, अशी झाडं अजून तर काही लावू नाही असत. झाडांची खरीच गरज असा. आता ब्लॉगिंग सुरुवात केली तर म्हटलं तुमका आमचा तिराईचं परिसर जरासं दाखवूया. तर इकडनं सरळ असं पुढे जातलं आमचा, इथून जवळच तिराई धरण असा. ब्लॉगिंगला सुरुवात केली तर म्हटलं थोडं आमचा तिराईचं धरण पण दाखवूया. सुरुवातीक सकाळी मी भेटलं आहे तुमका दोडामार्ग तालुक्यासून, नाटका गेलं आहे त्यामुळे जरासं उशीर झालं होतं. म्हटलं ब्लॉगची सुरुवात सकाळी करूया, डेली ब्लॉग सारखे असा. बघूया अजून प्लॅन काय नक्की नाही असा, काय बघू पुढे गावात. आता जा काय बघ दाखवल्यासारखं असा आता तुमका नक्की दाखवतो आहे. चला तर मग भेटूया आता धरणावरती डायरेक्ट, कारण एकटंच असं मी, त्यामुळे कॅमेरा शूटिंग करून गावाची नाही वाटेत. आता तुम्ही बघल्यात आमचा तिराईचा धरण. तर त्या तिराई धरणावरती ना डिटेल व्हिडिओ एक नंतर बनवूया आपण आपल्या चॅनलवरती. पण आता म्हटलं इल्ला ते तुमका दाखवता, बघितलं असेल आमचा धरण. धरणाबद्दलची पूर्ण माहितीचं मी डिटेल पूर्ण संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ बनवतलो आहे. तर आता आम्ही चुटलंय घराकडे, तर मग तुमका संध्याकाळीच भेटत आहे. तिलारी धरणाचं पाणी मरे आमच्या कॅनल असून इला आता गोव्यात आणि अडे आमच्या महाराष्ट्रात. तर मित्रांनो ही ती करवंदा, आमच्याकडे करंगणं बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की सांग. मी इलं आणि माझ्याबरोबर सुयाज असा पाटल्याकडे, वेंगुर्ल्यासून इलो खास मामाकडे राहावा म्हटलं जाऊया फिरंग तर येतोय. अजून मित्रांनो ही कवळी असत, जरा जून झाली का आणि पिकल्यानंतर आम्ही परत एकदा येतलो. हिना मित्रांनो पावसात ना जर तुम्ही खारट मिठाचं पाणी करून द्यायचं म्हणजे अक्षर आणि जर पावसभर तुमका खाऊ मिळतली. अशा प्रकारची ही करंगणं असतात आमच्याकडे. तुम्ही
आणि मोठी मोठी पण असत. आणि ही बघा इकडे रंगनाथ आम्ही थोच्यासाठी खोलो काटतो. हाय तो आपला म्हणे जाणीवड्याचो खोलो तुमचं स्वागत असा. म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओतलो आपलं हो दुसरो दिवस. काल एंडिंग करून मिळाल ना व्हिडिओची, कारण मी ज्या ठिकाणी गेले ना तिकडे करवंटा काढता काढता हात दिदीक लागलो हाती, तर त्यामुळे मोबाईल शूटिंग वगैरे करून गावांना ना, त्यामुळे एंड करू ना व्हिडिओचो. नंतर आता मी सकाळी येईल इकडे तेरवण मेड्यामध्ये. मेड्यामध्ये आपलं तर नागनाथ मंदिर असा थं येईल. बाजूक थंयसर आपलं दत्त मंदिर आहा. पाठीमध्ये दिसतात महालक्ष्मी आणि तुळजा भवानीची मूर्ती असा, मध्ये गणपती असत. आणि इकडे समोर इकडे एक शनी महाराजांचं मंदिर असा. तुमका खाली गेल्यानंतर नंतर मी तो आपला तेरवण मेळ्याचं मंदिर आणि तळी दाखवत आहे. तर मित्रांनो ही बघताय तुम्ही, तर ही शनिदेवाची मूर्ती असा, शनिदेव मंदिर. आणि इकडून ह्या बाहेर बघता तर तिकडे दत्त मंदिर, भवानी मंदिर. तर मित्रांनो हो नागनाथ मंदिराचा परिसर, त्या तिकडे स्टेज असा, तर त्या स्टेजवरती आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यसुद्धा होता हा मंदिर. आणि इकडे ही तळी असा, बुडबुड्यांचं तलाव म्हटलं जातं तेव्हा, तर ती तळी तिकडे असा. तर तिकडे खाली जाऊन तुमका दाखवतो आहे, जरा भारी
तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका जर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आजच्या व्हिडिओत काय बघलेत, तर आपल्या दोडामागमधली सकाळ, नंतर घराकडे जातानाचा जरासं प्रवास, नंतर आपलं तिलारीमध्ये आपलं तिलारी धरण बघितल्यानंतर आता आपण आहोत मेढ्यात्ता. म्हणजे एकंदरीत हो ब्लॉगमध्ये असं विचार केला नव्हते की इतक्या सगळं एका ब्लॉगमध्ये कवर होईल म्हणा. मित्रांनो ही व्हिडिओ तुमका जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमचे काय कमेंट असतील तर ते सांगा. बाकी कोरोना असा त्यामुळे बाहेर फिरताना मास्क वगैरे लावा, काळजी घ्या स्वतःची, आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहतले त्यामुळे बघत राहा. बाय.